स्टार्ट। नमस्कार, मी सग्राम 95 बिग एफ एम वर, वी आर लाइव फ्रॉम जेएम रोड। जरा बॅकग्राऊंड दाखव म्हणजे लोकांना कळेल काय। कॅमेरावाल्याचा हात थोडासा थरथर कापायला लागला, पोलीस चौकी वाचलं की तो थोडासा घाबरतो, ते त्याचं बेसिक इन्स्टिंक्ट असल्यामुळे। इथे आपण सगळे पोलीस सोबत आहे, पण पोलीस सोबत आहे म्हणून तो मगासपासूनच कापतोय। ते बाईक पण हलत होती। डीसीबी ट्रॅफिक अशोक मुराळे आपल्याबरोबर, स्मार्ट सिटीचे सीईओ डॉक्टर जगताप आहेत, आणि मिस्टर पाटील फ्रॉम जायंट स्टाकेल, ज्यांच्या बाईक्स आपण बाय द वे ऑन आहे तुम्हाला देणार आहे, त्याची कॉन्टेस्ट लवकरच घेतली आहे। मला त्यांना हा जो शेअर सायकलचा कॉन्सेप्ट घातला तो 3 रुपये पर तासाचा आहे, राईट? आणि त्याला पेटीएमचं अकाउंट आपल्याला जोडावं लागतं। आता काही लोक म्हणतात की पेटीएमच का, दुसरं का ऑप्शन नाही आहे। तर मला जे म्हणजे वॉट एवर आय कुड अंडरस्टँड इज दॅट ऑथेंटिफिकेशन लगेच होतं, म्हणजे हा माणूस कोण आहे, सायकल नेतो आहे, त्याचं एक लॉग इन आणि हे सगळं आपल्याला मिळतं। इज दॅट द रिझन? कसं होतं की सायकल आपल्याला जर उपलब्ध करून द्यायची आहे, त्याला एक ॲसेसिबिलिटी हवी आहे, आणि ती ॲसेसिबिलिटी असताना कसं आहे की सायकल वापर करणारा व्यक्ती त्याची आयडेंटिटी असणं गरजेचं आहे। देर इज अन ॲसेट ऑफ ऑलमोस्ट अराउंड 10 to 15,000 rupees विच इज मेड अवेलेबल टू हिम। मग ही 10-15 हजारची सायकल जर व्यक्ती कोण घेऊन जाणार असेल आणि एवढ्या अल्पदरामध्ये आपली घ्यायची असेल, तर त्याला कुठेतरी तो एक लिंकेज आधारचा आणि बाकी ह्याचा असण्याच्या दृष्टिकोनातून पेटीएम किंवा भीम ॲप अशा माध्यमातून पेमेंट केलं तर आपल्याला लक्षात येतं की कंपनी सिक्युअर राहते। आणि एक डॉकलेस सायकल आपण इंट्रोड्यूस करत असताना एक असा जॉईंट व्हेंचर आहे ज्याच्यामध्ये कंपनीने हा असेल हा शहरामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे, आणि 20-25 वर्षापूर्वी ह्या भाडेच्या दरावरती आपल्याला सायकल उपलब्ध होती, त्याच रेटवरती आज जवळपास उपलब्ध आहे सर्व नागरिकांना। तो एक वापर, कारण आज नवीन सायकल, पण आता लोक कसे करतात, नीट वापरतायत काही, किती % काय वेस्टेज लिकेज वगैरे? आपण वेस्टेज लिकेज नाही, एक प्रकारे व्हँडलिझम आहे। त्याच्यामध्ये वापर करत असताना ही सायकल सिंगल सीटर आहे, काही लोक वापर करताना त्याच्यामध्ये 2 लोक बसायचा प्रयत्न करतात, काही लोक लॉक करायचा प्रयत्न करतात। व्हँडलिझम हा कन्सेप्ट जगभर आपण जर पाहिला तर आहेच, आपल्याकडे 2 ते 4% प्रमाण याचं आहे, कारण सार्वजनिक मालमत्ता नाही, 2 ते 4% स्टील कन्सिडरेबल। आणि म्हणूनच आपण पाहतो की सुरुवात करत असताना आपण या पुणे विद्यापीठामध्ये 2 सायकल बंद केली, शहरामध्ये 2,000 पेक्षा जास्त पब्लिक बायसिकल शेअरिंग आज उपलब्ध आहे, पेटल झुमकारवरून सुरुवात करून आणि इतरही 2-3 कंपनीच्या सोडून दिलं। ओके, एक ओफोचं चालू आहे मगरपट्ट्या, मगरपट्ट्यामध्ये चालू युलू आहे, युलू आहे, ओके, आणि नांदेड सिटीमध्ये आहे, आणि आता मोबाईकनी नवीन आपल्याकडं कुथरूड कर्वी रोडमध्ये सुरुवात केलेली आहे। ओके, पण मला एक सांगा, आता माझ्यासारखा जर ॲबिट सायकलिस्ट असेल, मला मेन प्रॉब्लेम काय येतो, एक मिनटं आपण एक गाणं वाजूया आणि त्याच्यानंतर घेऊया, कारण हे खूप महत्त्वाचं आहे, मला याचं उत्तर आज मिळालं तर फारच मजा येईल। आता लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आपण म्हणतो, पण दुसरा एक कॉन्सेप्ट आहे, आणि आय एम शुअर यू विल अग्री विथ मी, मला सायकलिंग करायला आवडतं पण ऑफिसला फक्त जाताना किंवा येताना, 2 वेज नाही। तर असं आपण काही करू शकतो का की माझ्याकडे समजा की यांची सायकल आहे, ती मी घरून डॉकलेस रोडवरून निघून विमाननगरला स्टुडिओला जाऊन पोचलो, पण परत येताना हाऊ डू आय गेट माय सायकल बॅक? तर सगळे जेवढे उबर, ओला आणि बाकी प्रायव्हेट रेडिओ कॅब्स वगैरे सगळे जे आहेत, ॲप कॅब्स आहेत, यांना आपण सायकलचा स्टँड मागे कंपल्सरी करू शकतो का? आपण बसेसला, आपल्या पीएमपीच्या बसेसला कंपल्सरी करू शकतो का? आणि येणाऱ्या मेट्रोमध्ये सुद्धा अशी काही सुविधा होऊ शकते का की 1 वे मी सायकलनी जाईल, परत येताना मी पब्लिक ट्रान्सपोर्टनी येईल? हा एक खूप चांगला कन्सेप्ट किंवा आयडिया आपण मांडली, त्याच्यामध्ये जसं आपण पाहिलं की मागील 20 वर्षापूर्वी पुणे सायकलचं शहर होतं, आणि प्रत्येक सिनेमाघरात गेलं तर तिथं सायकल स्टँड होतं, सायकल तिथे होतं, ते आज आपल्याला पाहायला मिळतं की त्याचा वापर लवकर संपतले शहरांनी परत एकदा जर स्वतःच्या सायकली स्वीकारल्या, आणि आता शेअरिंग सायकलबद्दल बोललो पण स्वतःच्या सायकली स्वीकारल्या, तर मला खात्री आहे की आपल्याला त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना करावं लागेल। जसं आपल्याकडं पण चिकन अँड एगचा थोडा प्रॉब्लेम आहे का की आधी इन्फ्रा का आधी लोकांनी, याकरता आपल्याकडं पुणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटीने अगोदर एक पाऊल घेतलेलं आहे, पुणे बायसिकल प्लॅन शहराकरता आखलेला आहे, त्याच्याकडे महानगरपालिकेने एक तत्वचा एक पॉलिसी डिसिजन केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आता रोडवरती जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे एक, त्याच्यामध्ये डेडिकेटेड सायकल ट्रॅक्स असतील, म्हणजे छोटे रोड असतं, त्यामध्ये मिक्स स्कूल असेल, पार्किंग करता सुविधा आता थिएटर्समध्ये किंवा पब्लिक स्पेसमध्ये करता येईल, आणि कालांतराने जसं आपण बोलतो की पब्लिक बसमध्ये किंवा काय आहेत ना
सायकल घेऊन जाण्याकरता एक उभा राहील. अशा दृष्टिकोनात एक कृषीय सुरुवात केली आहे. म्हणजे जे प्रशासनाला करावं लागणार आहे त्याची वाटचाल आपण दिलेली आहे आणि त्याच्याबरोबर हातामध्ये हात घालून एक सांगड आपल्याला हे पब्लिक बायसिकल शेअरिंग आणि स्वतःच्या सायकली मोठ्या प्रमाणात येत गेल्या तर मला खात्री आहे की एक जो बिहेवियरल चेंज जी आवश्यकता आज पुन्हा आहे ती स्वीकृती घेण्याकरता की आपल्याला ही सायकल घेतली पाहिजे ना तर स्वीकारली पाहिजे रस्त्यावरती किंवा याच्याकरता एक आयडेंटिटी दिली पाहिजे ती मला वाटते कालांतराने आपल्याला प्राप्त होईल. प्रायव्हेट सायकल्स म्हटल्यावर जायंट स्टार्किन सारखे लोक आहेत. यू हॅव दी एक्सपर्टीज, यू बीन सेलिंग टू हार्ड कोर बायसिकलिस्ट. तुझं काय मत, तुला काय वाटतं? सो बेसिकली यु नो इफ यू लुक ॲट दी डेव्हलप वर्ल्ड यु नो जिथे सायकलिंग खूप जास्त पॉप्युलर आहे, मेट्रो स्टेशन मेट्रो म्हणा किंवा बसेस म्हणा प्रत्येकीमध्ये प्रोव्हिजन असतो तुम्हाला सायकल ठेवण्याचा. नाही मी काय नवीन ओरिजिनल कॉन्सेप्ट मांडली नाही, मी आपल्या न्यूयॉर्कच्या ट्रिपमध्ये थोडं चोरून आलेलं, बॉस्टनमधनं थोडं आयडिया घेतलेला हे सगळं. अगदी अगदी अगदी. तर हे कॉन्सेप्ट एक्झिस्टिंग आहेत. इवन करंट मॉडेल जे इंडियामध्ये आपले मेट्रोज आहेत त्याच्यामध्ये देखील प्रोव्हिजन आहेत, पण आज लोक जाऊन उभे राहतात ते. पण ॲक्च्युली बायसिकल लावायचं प्रोव्हिजन एक्झिस्टिंग मेट्रोच्या डिझाईनमध्ये सुद्धा आहे यु नो. अँड बसेसमध्ये समोरच्या साईडला स्टँड असतो त्याच्यामध्ये सायकल्स लोक लावू शकतात. सो टू रिप्लाय टू युअर क्वेश्चन दॅट यु नो वेदर यू कॅन डू अ वन वे कम्युटिंग टू ऑफिस युझिंग युअर बायसिकल, येस इट इज पॉसिबल. अँड जस्ट अ लिटल बिट ऑफ चेंजेस अँड अ कल्चरल वे चेंज इन द वे वी थिंक विल एनेबल दिस चेंज. मला एकदम बिझनेस आयडिया सुचली. आता आजकाल काय काही छोटे आयडिया करतात आणि करोड रुपये लोक कमवतात, त्यामुळे सारखे मलाही आयडिया सुचत असतात. आपण जर एक सायकल पिकअप चा अँड दिस इज फिजिबल फॉर यू पिकअपची व्हेकल ठेवली की मी आणि माझ्यासारखे अनेक लोक सायकलवर ऑफिसला जात आहेत पण येताना कॅब नाही येत आहे, तर त्यांच्यासाठी इज देअर असं सामूहिक पिकअप ऑफ सायकल्स दॅट यू कॅन डू अँड दॅन डिलिव्हर देअर सायकल्स बॅक होम सो दॅट दे कॅन यूज अगेन. वेल थॉट, येस इट्स अ गुड थॉट, बट रिमेंबर implement any kind of business idea you need volumes. So if there are people who are willing to get to do this, I mean of course there will be a way for us to pick up those cycles. I mean it's a function of volumes. I think sagayat pehle kay karayche the app chalu karayche. Absolutely kay karayche asel the app chalu karava lagto. But this has been great, this has been wonderful. Mala maiti everybody is busy, they have day jobs. Maza job ata sampurna rekan, this is my job. या सगळ्यांना त्यांच्या डे जॉब्सला जायचं आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस. अजून पुढे जाऊन नदीपात्राच्या इथे आपण एक छोटंसं फंक्शन करतोय, सो यू ऑफकोर्स विल बी पार्ट ऑफ दॅट. डीसीबी ट्रॅफिक अशोक मोराळे, खूप खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आणि खास तुमच्या सांगवी पोलीस स्टेशनची मला वाटतं कर्मचारी जे सायकल अगदी बरोबर सांगवी आणि खडक आणि खडक दोन आमचे ट्रॅफिकच्या विभागामध्ये आम्ही सायकली जवळजवळ 50-50 सायकली दोन्ही विभागामध्ये आणि दे यूज इट फॉर पेट्रोलिंग. खूपच छान, या खूपच छान होतो आणि त्यामुळे फिटनेसही त्यांचा वाढला आहे. येस नक्की. आणि यू मेन्शनेड एट पिंपरी इव्हेंट ऑल्सो. करेक्ट 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 करेक्ट. आम्ही पिंपरीच्या रोटरी क्लब बरोबर एक सायकल घेऊन गेली होती. 15 किलोमीटर मला त्यांनी ताबडतोब नेलं होतं सायकलवर, तर तिथे ते पोलीस कर्मचारी द सेम हॅपन विथ मी ऑल्सो. आम्ही सुरक्षा पंधरवाडा आमचा जो असतो त्यामध्ये सायकल रॅली केली होती, तर ते म्हटले आपण इथून जाऊन येऊ 6-7 किलोमीटर आणि चक्क त्यांनी 12-13 किलोमीटर त्यांनी मला फिरवतो फिरवून. पण सायकलिंगची तीच गंमत आहे की आपल्याला सुरुवातीला ओव्हरवेल्मिंग वाटतं पण नंतर मजा आली. मजा आली, दॅट्स द होल पर्पज. पुणे रिसायकल 95 बिग एफ एम. हिट गाणे होंगे ज्यादा ये 95 बिग एफ एम का वादा. सर जगताप सर थँक्यू व्हेरी मच. हा कॉन्सेप्ट मला खूप आवडला.